येणाऱ्या व पाल्यांच्या स्वप्नांना साकार करणारी, तुमच्या पंखांना गरुड झेपेचं बळ देणारी अकॅडमी कोटा येथील IIT JEE नीट शिक्षण प्रणाली आता आपल्या विट्यात. कोटा राजस्थान येथील तज्ञ अनुभवी प्राध्यापक, दर्जेदार स्टडी मटेरियल सह कोटा येथील ऑल इंडिया टेस्ट सिरीज, नीट, IIT JEE, MHT CET अभ्यासक्रमासह 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळा असणारी, मुला मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था, पौष्टिक आहार असलेल्या उपहारगृहाची सुविधा अशा अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज असणारी एकमेव शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी विटा, एक वेळ अवश्य भेट द्या. कोरोना मुक्तीचा वलखड पॅटर्न. सरकारला जे जमले नाही ते माऊली फाउंडेशन आणि वलखड ग्रामपंचायतीने केले. खानापूर तालुक्यातील वलखड गावाने कोरोना मुक्तीचा वलखड पॅटर्न निर्माण केला आहे. जे काम सरकारला करता आले नाही तेच काम वलखडच्या माऊली फाउंडेशनने आणि वलखड ग्रामपंचायतीने केले आहे. याबाबत वज्रधारीशी बोलताना तेथील डॉक्टर काय म्हणतात ते पाहूया. मी डॉक्टर विजय शिंदे, सामुदायिक आरोग्य अधिकारी, उपकेंद्र भिकवडी वलखड येथे असून, वलखड गावामध्ये गेले 15 दिवस कोविड पेशंट वाढत होते. तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझे सहकारी मित्र डॉक्टर विश्वास जाधव, सामुदायिक आरोग्य अधिकारी साळसिंग, यांनी 600 ते 700 टेस्ट घेतल्या व त्यामध्ये कोविडचे निदान लवकर झाल्यामुळे पेशंट कॉम्प्लिकेशनमध्ये गेले नाही. ग्रामपंचायत व माऊली फाउंडेशन यांनी चालू केलेल्या कम्युनिटी आयसोलेशन सेंटरमध्येच सर्व पेशंट बरे झाले व त्याचबरोबर आमचे सहकारी डॉक्टर तांबोळी यांनीही पेशंटना वरचेवर भेट दिली व सर्व ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले. सरपंच व उपसरपंच व त्यांचे सहकारी मनापासून सहकार्य मिळाले व त्यांच्यामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या. आता गावामध्ये एकही पेशंट ॲक्टिव्ह नाही. नमस्कार, मी डॉक्टर तांबोळी. तर वलखड येथे माऊली फाउंडेशनने गावात जे आयसोलेशन सेंटर उभं केलं आहे ते हा फार मोठं काम या माऊली फाउंडेशनने केलेलं आहे. तर ह्याचा फायदा हा पुरेपूर गाववाल्यांना झालेला आहे. वलखड येथे अचानक मागच्या महिन्यात अचानक 35 ते 40 पेशंट तयार झाले. तर त्यांना आम्ही ॲडमिट करून योग्य ते उपचार, योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना आम्ही लवकरात लवकर बरं केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खानापूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत होते, अनेकांचे जीवही जात होते. याच काळात वलखड गावात एकामागे एक कोरोना पेशंट सापडू लागले होते. या गावात तब्बल 37 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. गावात पसरलेल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी वलखड ग्रामपंचायत व माऊली फाउंडेशन पुढे सरसावले. त्यांनी गावातच कोविड सेंटर चालू केले. तेथे विलगीकरणाची व ऑक्सिजनची ही सोय केली. कोविड झालेल्या रुग्णांसाठी सकस व प्रोटीन युक्त आहाराची सोय केली. त्यासाठी गावातल्या दानशूर लोकांनी मदत केली. कुणी मटण, कुणी अंडी, कुणी चिकन दिले. त्यात मटण, चिकन, अंडी, बदाम, काजू हे सगळं रुग्णांना दिलं जाईल. गावातील कोविड सेंटर मध्ये पूर्ण बरे झालेले रुग्ण काय म्हणतात ते पाहूया. राखी सचिन जाधव, मुक्काम पोस्ट वलखड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आणि आम्ही शाळेत होतो त्यावेळेस पहिल्यांदा जरा वयस जीवाला जरा ऐकून जरा लय भ्या वाटलं. पण शाळेत आम्ही गेल्यानंतर की सगळ्या माणसं होती आमच्या बरोबर, त्यांच्यानंतर त्या माणसाने आम्हाला धीर दिला. त्याच्यानंतर डॉक्टर आले, तांबोळी डॉक्टर, त्याने आम्हाला दवाखान्यात आले विचारलं आणि एक गोळ्या दिल्या. तुम्हाला काय होते विचार, गोळ्या दिल्या, तिकीट खाया सांगितलं. त्याच्यानंतर येजेगावचे डॉक्टर आले. येजेगावच्या डॉक्टरने पण विचारलं तुम्हाला काय होत आहे. म्हणलं डॉक्टरांनी सांगितलं सर्दी, ताप, खोकला येतोय. आणि मग डॉक्टरांनी विचार किट दिलं आम्हाला, दिलेलंच होतं ती खायला सांगितलं. त्याच्यानंतर संध्याकाळी आपलं गेल्यानंतर तिथं आम्हाला ओपाऱ्याची मशीन होती,
गरम पाण्याचं मग होत पुन्हा अंडी मटण होते. अंडी तर रोजच होती सकाळची. त्याच्यानंतर एक दोन दिवसानंतर चिकन होत आणि पाणी गरम तापवायचं. हिटर ही होता आणि मनोरंजन. तुम्हाला करमलं कसं तिथं? कस काय बस वाटलं तिथं? एलसीडी होती, ती पिक्चर होता, गाणी बिणी ऐकायची होती आणि एवढं भारी वाटलं की ते आम्हाला जाणवलंच नाही कोरोना कसा होता. खरं म्हणा गेलं तरी कोरोना काय नसतोच म्हणायचं थोडक्यात. आणि डॉक्टर रोज 4 वाजता येत होत्या आणि त्या मॅडम रोज श्वास ऑक्सिजन चेक करा येत होत्या. त्यामुळे असा दिवस गेलेला की आम्हाला 14 दिवस कुठं गेला काय गेला आम्हाला माहिती पण पडलं नाही. आणि बाथरूमची पण सोय होती आणि आंघोळीची पण सोय होती, पाणी गरम तापवायची पण सोय होती. ऋतुजा कृष्णा गुजले, अडचणी नाहीत काय आल्या, सुविधा भरपूर भेटल्या. गरम पाण्याची सोय होती, वाफाऱ्याची, पिण्याच्या पाण्या गरम पाण्याची, बाथरूम वगैरे सगळ्या सुविधा भेटल्या आम्हाला. डॉक्टर चेकिंगला यायचं रोजच्या रोज आणि दवाई गोळ्या. गावात सुमारे 700 लोकांच्या गावातच टेस्ट केल्या. यात 37 लोक कोरोना बाधित सापडले, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. तब्बल 34 लोकांना गावातल्या कोविड सेंटर मध्ये बरे झाले. कोविड सेंटर मध्ये असणाऱ्या पूर्ण सुविधा मोफत आहेत. औषध गोळ्या, सकस आहार, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड मशीन हे सर्व ठेवण्यात आले आहे. आज गाव पूर्ण कोरोनामुक्त झाले आहे. सगळे रुग्ण गावातच बरे झालेत. वलखड गावाने व वाऊली फाउंडेशनने खानापूर तालुक्यात कोरोनामुक्तीचा नवा पॅटर्न निर्माण केला. याबाबत माऊली फाउंडेशनचे सचिव संजय जगताप काय म्हणतायत ते पाहूया. नमस्ते, मी माऊली फाउंडेशन वलखड गावचा सचिव संजय जगताप. मागील एका महिन्यात आमच्या गावात कोरोना पेशंटचा प्रादुर्भाव जास्त वाढला होता. आमच्या गावात 700 कोविड टेस्टिंग झालं, त्यात 37 पेशंट पॉझिटिव्ह आले. त्यातला एक जण दगावला, एक जण विटा ग्रामीण रुग्णालयात चांगला झाला, दुसरा विट्यामध्ये ITI आयसोलेशन सेंटर आहे तिथं चांगला झाला. बाकीचे 34 पेशंट आम्ही माऊली फाउंडेशन आणि ग्रामपंचायत यांनी उभारलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये अगदी व्यवस्थित पूर्ण बरे झाले. आम्हाला वेजेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री विजयकुमार शिंदे डॉक्टर तसंच विश्वास जाधव यांनी टेस्टिंगसाठी मदत केली, आम्हाला वेळोवेळी माहिती दिली. तसेच माऊलीगावचे डॉक्टर तांबोळे डॉक्टर ही आमच्या आयसोलेशन सेंटरला वेळोवेळी भेट देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याच्यामुळे आम्ही आज आमच्या गावात एक सुद्धा कोरोना पेशंट नाही. आमचं गाव पूर्णपणे आज कोरोनामुक्त आहे. नमस्ते. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही आमच्या गावात जास्त जास्त लोकांची टेस्टिंग घेतली आहे. त्याच्यामुळं गावातील पेशंट गावातच पूर्णतः बरे झालेले आहेत. आणि येणाऱ्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून आम्ही आमच्या गावातच लसीकरण मोहीम राबवत असून आतापर्यंत एकदा झालं आहे लसीकरण. आणि येणाऱ्या काळात 10 दिवसातून किंवा 8 दिवसात तरी लस आपल्या गावात मिळावी यासाठी पाठपुरावा चालू आहे. आतापर्यंत साधारण 45 वयाच्या वरच्या लोकांची 80-90% लसीकरण पूर्ण 2 डोस पूर्ण आहेत. आणि 18 वर्षापासूनच्या इतर जे लोक बाकी आहेत त्यांचंही येणाऱ्या काही दिवसात लसीकरण पूर्ण होऊन आम्ही आमचं गाव तिसऱ्या लाटेसाठी जर किती लाट आली तरी आम्ही आमचं गाव यात वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करून ह्या कामाला आम्हाला नक्की यश येईल असं आम्ही आशा करतो. धन्यवाद. ही आमची गोडके फॅमिली. आमच्या फॅमिलीमध्ये 9 मेंबर पॉझिटिव्ह होते. आता सध्या 9 मधले 3 मेंबर निगेटिव्ह होऊन ओके होऊन बाहेरगावी फिरायला गेले. बाकीचे 6 मेंबर इथं आहे, 6-7 मेंबर आहे तिथं. तर कोरोनाच्या काळामध्ये घरातील सर्व व्यक्ती पॉझिटिव्ह असल्यामुळं आम्ही दोघं तिघं निगेटिव्ह होतो, त्यांना फार अडचण निर्माण झाल्या. अशा अडचणीच्या काळामध्ये आम्हाला गावातील माननीय उपसरपंच, सरपंच, माऊली फाउंडेशनचे सदस्य यांनी मोलाचं सहकार्य केलं. प्रथमतः मी त्यांचा आभार मानतो. तसंच या कोरोनाच्या काळामध्ये आमच्या पेशंटना धीर देण्याचं काम व त्यांना खंबीरपणे याच्यातून तुम्ही बरोबर चाल याच्यातून पूर्णपणे बाहेर येचाल असं खंबीर असं त्यांना पाठीमागं साथ देणारे आमचे डॉक्टर तांबोळे, तसेच आमचे वेजेगावचे सरकारी दवाखान्याचे डॉक्टर शिंदे
यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी येऊन मदत केली आणि वेळच्या वेळेला औषध गोळ्या दवा दिली. तसंच रोजच्या रोज सकाळी तांबोळी डॉक्टर येऊन ऑक्सिजन चेक करत होते. तसेच वेजोबाजी डॉक्टर येऊन ऑक्सिजन चेक करायचे 11-12 वाजता. तसेच गावातील अशा वर्कर्स त्या संध्याकाळी येऊन ऑक्सिजन चेक करून जात होत्या. त्याच्यामुळं आम्हाला नंतर नंतर असं वाटायला लागलं की बाबा आपल्याला कोणतीही अडचण आता येणार नाही. आणि या काळात आम्हाला सगळ्यात जास्तीत जास्त सहकार्य म्हणजे माऊली फाउंडेशनचे दाजीराम नलवडे, सचिन जगदाळे, तसेच डॉक्टर तांबोळे व डॉक्टर शिंदे, तसेच सर्व ग्रामस्थ वळकळ, मित्रमंडळी वळकळ यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभलं आणि याच्या सहकार्यातूनच आज हे आमचे सर्व पेशंट व्यवस्थित बरे होऊन आमच्या घरी परत आलेले आहेत. आणि आज हे सर्वचे सर्व पेशंट सर्व बाबतीनं सर्व रीतीनं परमपूर असे चांगले आहेत.